शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। प्रेक्षक बंधूंनो नमस्कार। इनबीसीनच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आज इनबीसीनच्या स्टुडिओमध्ये असे पाहुणे आलेले आहेत की जे आदिवासी विद्यार्थी, आदिवासी लोक यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देणार आहेत। यावेळेला सर्वप्रथम मी सर आपले स्वागत करतो आहे। आजचे आपले जे पाहुणे आहेत ते दिनेश अंबादास शेराम हे आलेले आहेत। आणि दिनेश शेराम या सरांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास मी आपल्याला एवढं सांगू शकतो की सर आपण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूरचे आपण अध्यक्ष आहात आणि मागील गेल्या 15 वर्षांपासून आपण सातत्याने आदिवासी समाजासाठी खूप छान प्रकारे काम करतात अशी आपली ख्याती पण आहे। आणि त्यामुळेच आदिवासीचा एक फार मोठा वर्ग आपल्याला एका परमेश्वराच्या रूपातसुद्धा बघतो आहे, कारण एक आपण त्यांच्यासाठी फार मोठे देवदूत आहात, कारण त्यांच्या अनेक अडचणींना जे होते त्यांना ज्या समस्या होत्या त्या आपण फार कुशलतेने त्या हाताळलेल्या आहेत, मग ते राज्य सरकारच्या दरबारी असो किंवा सामाजिक दरबारी असो। तर अशा या व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया। सर सर्वप्रथम माझा हा प्रश्न आपल्याला होता की कोरोना व्हायरसमुळे आपण बघतो आहे की पूर्ण जगभरातच नव्हे, भारतातच नव्हे, राज्यात नव्हे तर शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हचे जे रुग्ण आढळलेले आहेत, एवढंच नव्हे तर बरेच लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। प्रश्न माझा हा होता श्रीरामजी की कोरोना या व्हायरसमुळे राज्यातील जे आदिवासी जो समाज आहे त्याच्यावर किती परिणाम झाला, काय माहिती देता आपण? खूप चांगला प्रश्न विचारला संजयजी आपण। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार, जय सेवा। जगभरासह भारतामध्ये जो कोरोना व्हायरसचा एक प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळे जे जनजीवन विस्कळीत झाला त्याचा सगळ्यात मोठा जर परिणाम झाला असेल तर तो आदिवासी समाजावर झाला। आज आपण बघतो की एक लोंढेच्या लोंढे मजुरांचे जात आहे, तर त्या मजूर वर्गामध्ये जर सगळ्यात जास्त जर मजूर असतील तर ते आदिवासी समाजाचे आहे, कारण की आदिवासी समाजांचा जो मूळ व्यवसाय होता जंगलावर आधारित, ते जंगलं नष्ट झाल्यामुळे आणि त्यांचा तो पारंपरिक आणि जो नैसर्गिक वातावरणात असलेला व्यवसाय नष्ट झाल्यामुळे त्यांना रोजगारासाठी, मजदुरी करायसाठी वेगवेगळ्या मोठ्या मेट्रोपॉलिटिन शहरामध्ये जावं लागलं। आणि अशा या महामारीमुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हजारो किलोमीटर पायी जावं लागलं किंवा त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या। आणि अशा जशी रेल्वेच्या ज्या मालगाडीने जो अपघात झालेला आहे त्या अपघातात जे बळी पडलेले जे मजूर होते ते म्हणजे दुर्दैवाने सांगायची गोष्ट अशी की ते सर्व आदिवासीच होते। तर अशा अनेक संकटातून म्हणजे मुख्य मजदूर म्हणा वर्ग असं त्यांना भरपूर त्रास या कोरोनामुळे झालेला आहे त्यांना। आणि नेमकं लॉकडाऊन जाहीर करण्याच्या 4 तासाच्या नंतर सर्व वाहनं बंद पडल्यामुळे त्यांना जिथे तिथे अटकावं लागलं आणि जे मालक वर्ग कंपनी वर्ग असेल त्यांनीसुद्धा त्यांना वेळेवर पगार न दिल्यामुळे म्हणजे रिकाम्या खिशानी आणि उपाशी पोटानी असं मजदूर वर्ग पायी आपापल्या मूळ गावी जायला निघाला, तर खूप मोठं संकट या माध्यमातून त्यांच्यावर पडलं। दुसरं गोष्ट म्हणजे की आज जरी स्वातंत्र्याला होऊन 70 वर्षाचा कालावधी लोटला परंतु आदिवासींची आर्थिक स्थिती पाहिली तर ती निश्चितच चांगली नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वंचित घटक जो आदिवासीचा होता त्यांच्या रोजगारावर, व्यवसायावर आपल्याला परिणाम पडला। आणि अशा पद्धतीने राज्यातील हा सगळ्यात मोठा असलेला आणि ज्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा म्हणा किंवा एक वेगळा डिपार्टमेंट असलेला हा आदिवासी समाज निश्चितच या महामारीमुळे खूप पोरका झाला होता आणि मोठ्या आर्थिक संकटात चालला। खूप छान माहिती सरांनी दिली की ज्या पद्धतीनं आदिवासींचं जे शोषण होत आहे आणि त्यांना मूलभूत ज्या सुविधा ज्या पाहिजे असतात त्यांची गरज अद्यापही पूर्ण झालेली नाही, राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं असं यांचं म्हणणं होतं। दिनेशजी यालाच घेऊन माझा एक दुसरा असा एक प्रश्न असा उठतो की मग अशा वेळेला ज्यांच्या संदर्भात आतापर्यंत आपण माहिती दिली मग त्यांच्यावर आपण त्यांच्या समस्यावर काही उपाययोजना झाली काय किंवा राज्य सरकारला तर्फे म्हणजे आपले जे आदिवासी लोक आदिवासी लोकांच्या काय भावनात राज्य सरकारच्या संदर्भामध्ये की राज्य सरकारने कशा प्रकारची त्यांना मदत करायला हवी असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम जे अडकलेले मजदूर होते आणि अशिक्षितपणा किंवा त्यांच्याकडे जो मोबाईल कारण ऑनलाईन पासेस करणं आणि या सगळ्या गोष्टी करणं ते त्यांना शक्य नव्हतं आणि या सर्व अडचणी घेऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शासनाला पण निवेदन दिलं
की आदिवासी विकास विभागाचा जनतेसाठी जो वेगळा विभाग आहे त्या विभागामार्फत स्पेशल गाड्या सोडण्यात याव्या या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी. आणि आणि म्हणजे अभिनंदनाची गोष्ट चांगली की ट्रायबल डिपार्टमेंटनी आदिवासी विकास विभागाने प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून त्या बसेस सोडल्या आणि त्या बसेसच्या माध्यमातून जे मजूर होते जसे नंदुरबारचे काही मजूर आपल्या उमरेड नागपूरच्या उमरेडला अडकलेले होते तर त्यांनासुद्धा त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने स्वखर्चाने प्रवास आणि जेवणाची सोय केली त्याबद्दल शासनाचं सुद्धा अभिनंदन. तर हा झाला जो अंतर्गत मजुरांचा प्रश्न. बरोबर. परंतु जे ज्यांचे व्यवसाय या लॉकडाऊनमुळे म्हणजे जे घरात राहिले आणि जर नागपूर शहराची गोष्ट घेतली किंवा मोठ्या मोठ्या शहरातली तर आदिवासी जो गरीब कुटुंब आहे हा घरकाम किंवा मोलमजुरीचे असे कामं ते करत असतात आणि त्या कामातून ते कामं बंद झाल्यामुळे आणि असंघटित असल्यामुळे म्हणजे शासनाचं कोणते असल्यामुळे त्यांचा जो शासनाने जरी किती जी आर काढला की तुम्ही मालकांनी कारण मोठ्या मोठ्या कंपनीनी आपल्या मजुरांना वेतन दिले नाही तर घरकाम करणाऱ्या महिलांना कुठून कुठून देणार हा प्रश्न कुठून देणार हा एक प्रश्न त्या निमित्ताने आणि त्यामुळे त्या लोकांची जी आर्थिक गाडी होती जे रोज मजुरी करणारे ती तिथे स्टॉप झाली. अच्छा. आणि शासनाने जरी काही लोकांना सुरुवातीला रेशनचं धान्य दिलं परंतु ते धान्य शिजवण्यासाठी सुद्धा गॅसची किंवा चूल पेटवण्यासाठी लाकडं किंवा रॉकेलसुद्धा उपलब्ध नव्हती अशी सुद्धा परिस्थिती याच्यामध्ये आली कारण नुसतं गहू आणि तांदूळ मिळून त्यांचं पोट भागणार नव्हतं त्यासाठी त्यांना इतर आवश्यक ज्या गरजे गोष्टी आहेत त्यासुद्धा खूप आवश्यक होत्या आणि नेमकं तेच नाही झालं तर बऱ्याचशा कुटुंबाची यामुळे वाताहत झाली. दुसरी गोष्ट की ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण जनता उन्हाळ्याच्या ज्या मार्च महिन्यामध्ये मोहफूल जसं आता विदर्भामध्ये जंगलभट्टामध्ये मोहफूल वेचायला जात असतं आणि लॉकडाऊनच्या त्या परिस्थितीमुळे तो व्यवसाय म्हणजे मोहफूल ओळ्यात जंगली म्हणजे वन उपज जो असतो आणि मोहफुला गोळा करणे हा आदिवासींचा प्रामुख्याने व्यवसाय असतो आणि त्याच्यातून त्यांना दोन पैशाची मिळकत होत असते आणि लॉकडाऊनमुळे त्यांना टोटल तो जंगलावर आधारित सुद्धा काम करता आलं नाही हे ग्रामीण भागाची समस्या झाली. शेतीतले सुद्धा त्यांना मजूर न मिळाल्यामुळे आणि जो काही त्यांच्याकडे माल उपलब्ध होता तो विक्रीसुद्धा करता आला नाही कारण की लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी पण काही आदिवासी शेतकऱ्यांची पण फसवणूक केली की तुम्ही मार्केटला जाऊ शकत नाही मग जो 10 रुपयाचा माल असेल तो 1 रुपयामध्ये व्यापाऱ्यांनी घेतला त्याच्यामुळे जी लागत झालेली ती सुद्धा आदिवासी शेतकऱ्यांचा पण तो प्रश्न त्याच्यामध्ये आला. जंगलावर आधारित मोहफूल ते गोळा करू शकले नाही आणि तो एक सीझन गेला म्हणजे त्या जसं गडचिरोली गोंदिया या भागातील आदिवासींचं आपण जर जीवनमान पाहिलं तर ते पूर्ण जंगलावर आधारित असतं. उन्हाळ्यामध्ये ते कलेक्ट करतात आणि ते विकून ते आपलं वर्षभराचं करतात ते एक सुद्धा आहे त्यांच्यामुळे. दुसरा शहरी भागामध्ये एक आदिवासी पारंपरिक संस्कृती जतन करणारं गोंडी वाद्य असतं गोंडी वाजा आणि म्हणजे तो प्रत्येक शुभकार्यामध्ये त्याला वापर करण्यात येत असतो आणि फक्त म्हणजे मार्च ते जून या कालावधीमध्येच त्यांचा तो व्यवसाय असतो आणि ती जी कमाई झालेली असते त्याच्यावर त्यांचा पूर्ण परिवार वर्षभर चालतो. तो सुद्धा प्रभावित झाला. इतका प्रभावित झाला म्हणजे जवळपास नागपूर शहराची जर गोष्ट केली तर 1000 गोंडी वाद्य वाजवणारे कलाकार हे पूर्ण म्हणजे त्यांचा तो हा वर्षच गेला कारण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काम येत नाही कारण ते संस्कृती जतन करणारे आणि ते त्यांची कला आणि असे कलाकार सुद्धा आदिवासींचे या माध्यमातून त्यांना खूप मोठा त्यांच्यावर फरक पडला. खूप मोठा फरक पडलेला आहे. खूप छान माहिती या ठिकाणी दिनेश शेराम यांनी दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने यांनी जी माहिती दिली की सरकारकडनं तुटपून जी मदत मिळालेली आहे ती त्यांना पूर्ण मिळायला पाहिजे होती कारण आदिवासीचा एक असा भरपूर असे आदिवासी आहेत जे खूप मोठ्या संख्येत आहेत आणि जंगलामध्ये ज्यांचं वास्तव्य असतं आणि त्यांना शहराशी काही संबंध नसतो आणि खरं सांगायचं म्हणजे नागपूर शहरसुद्धा हे आदिवासींचंच शहर म्हणून ओळखलं जातं कारण गोंड राजांचं शहर म्हणजेच आदिवासींचं शहर अशी नागपूरची ओळख आहे. मात्र यावेळेला आदिवासी लोकांवर जो अन्याय अत्याचार होतो आहे इकडे सरकारने मग ते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी दुर्लक्ष करता कामा नये कारण शिक्षण हे सर्वांनी घ्यायला पाहिजे. मात्र आदिवासींच्या आजही काही अशा मुलांना शिक्षणापासून ते वंचित आहे या विषयाकडे आपण वळणार आहोत पण तत्पूर्वी घेऊया एक अल्पशी विश्रांती. 24 घंटे न्यूज देखने के लिए डाउनलोड करें हमारा ऐप. मोबाइल में 24 घंटे आपको मिलेगी राजनीति, क्राइम, बॉलीवुड,
स्पोर्ट्स और मौसम समेत देश विदेश की तमाम खबरें। प्ले स्टोर पर जाकर ताज़ा खबरों के लिए इंस्टॉल करें NBCN न्यूज ऐप। इंस्टॉल द ऐप नाउ NBCN न्यूज। प्रेक्षकबंधूंनो, अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत। ज्यांनी ज्यांनी आता आपले टीव्ही सेट्स सुरू केलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आज खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे आहेत दिनेश अंबादास शेराम। दिनेश अंबादास शेराम हे अध्यक्ष आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूरचे, आणि आदिवासी समाजावर कसल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होतो किंवा त्यांचं काय जीवन संवर्धन केलं जातं या विषयाकरता आज आपल्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये हे आलेलं आहे। सर, अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आपले पण स्वागत करतो, आणि आपला पुढचा प्रश्न असा आहे की लॉकडाऊन जरी संपत असला, संपण्याचा म्हणजे लॉकडाऊन तर हा संपणार नाहीच, पण त्याच्यामध्ये जी शिथिलता आणलेली आहे त्याचा नेमका आदिवासींना किती फायदा झाला आहे? सर्वप्रथम तर लॉकडाऊनमुळे जी आर्थिक घडी विस्कटलेली होती, तर राज्य शासनाने 1 मे महाराष्ट्र या मंगलदिनी एक आदिवासींसाठी स्पेशल पॅकेज घोषित केलेलं होतं की राज्यातील प्रत्येक आदिवासींना एक 1500 रुपयेचं अन्नधान्य आणि 1500 रुपये रोख, ही घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय KC पाडवी साहेब यांनी केलेली होती। परंतु आज 1 महिन्याचा कालावधी लोटला, 1 मेच्या नंतर आज आपण 8 जून चालू झालेला आहे। या 1 महिन्याच्या कालावधीत अद्याप शासन निर्णय नाही झाला आणि लॉकडाऊन थोडं थोडं शिथिल होत आहे। आज गरज आहे की जरी अन्नधान्य आदिवासी जनतेपर्यंत रेशनिंगच्या माध्यमातून थोडंफार असेल, परंतु खर्चाला जर रोख रक्कम नसेल तर निश्चितच त्या घराची गाडी, जो आर्थिक गाडी आहे, ती चालूच शकत नाही। तर आज जर 1 महिना होऊन जर शासन निर्णय होत नसेल किंवा त्याला अधिकृत, तर ते वाटपाला किती 1 वर्ष लागेल का? कारण की खरी गरज असते माणसाला की जर आज भूक लागली आणि आज आपल्याला अन्न नाही मिळालं तर नंतर तुम्हाला पंचपक्वान किती मिळाले तरी त्याचा काही अर्थ राहत नाही। अगदी बरोबर। आणि त्याच्यामुळे कसं, आपल्याला ती वेळेत मदत मिळणं, म्हणजे मदत जाहीर करणं आणि ती वेळेत मिळणं हे खूप मोठी गोष्ट होते। आणि आज 1 महिन्यानंतर सुद्धा, आणि राज्याचा आदिवासी विकास विभागाचा एक स्वतंत्र बजेट आहे, स्वतंत्र मंत्री, म्हणजे त्याच्या स्वतंत्र एक मंत्री आहे, एक विभाग आहे, परंतु आज 1 महिना होऊनही आदिवासी जनतेच्या हातात, म्हणजे जी योजना होती तर ती फक्त घोषणा होत आहे परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे। यासाठी आदिवासी विकास परिषदेने सुद्धा शासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की ही जी तुम्ही घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, तरच आदिवासी व्यक्तींचं जीवन सुरळीत होऊ शकतं। तर दिनेश साहेब, त्याच्यासाठी जे KC पाडवी साहेब जे आहेत मंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आहेत, मग त्यांना आपण काही निवेदन दिलं का, त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली का आपण? हो, आपण विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांना, माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा संघटनेचं निवेदन मेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे त्यांना हे सुद्धा, कारण की संघटनेची ती ताकद होती की जेव्हा IAS अधिकाऱ्यांनी जे AC चेंबरमध्ये बसून आदिवासींच्या घोषण, म्हणजे त्यांच्या विकासाच्या योजना लिहितात, तर त्यांनी सुरुवातीला तर इतकी हास्यास्पद योजना तयार केली होती की फक्त आदिवासीतील कातकरी आणि कोलाम समाजातीलच लोकांना मदत देण्यात येईल आणि नंतर नाही। जेव्हा की महाराष्ट्र राज्याच्या यादीमध्ये टोटल 45 आदिवासी जमाती आहेत आणि त्यापैकी फक्त 2च आदिवासी जमातींचा त्यांनी विचार केलेला होता, आणि जर आपण एकंदरीत विचार केला तर ह्या 45 जमातीच्या सगळ्यांच्या समस्या सारख्याच आहे। तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही शासनाचा हे केलं होतं, त्यांना निदर्शनात आणून दिलं होतं की तुम्ही आदिवासीमध्ये भेदभाव करू नका, तुम्ही मदत जाहीर केली तर ती पूर्ण संपूर्ण 45 आदिवासी जमातीला दिली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता। आणि जी मदत होती ती
अतिशय तुटपुंजी होती, म्हणजे 2 किलो तांदूळ 2 किलो डाळ याच्यातून आदिवासींचं जीवनमान बिलकुलच चालू शकणार नाही. बरोबर. म्हणून आपण त्याला त्या मदतीला विरोध केला आणि त्यांना रोख रक्कम देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या गरजेनुसार ते त्यांच्या वस्तू घेऊ शकतील. आणि नंतर शासनाने त्या संघटनेच्या दबावापुढे ती योजना रद्द केली आणि नवीन योजना ही जाहीर केली. आणि ही नवीन योजना जी आहे त्याच्यामध्ये आता माननीय आदिवासी विकास मंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही आदिवासी जनतेच्या खात्यामध्ये मनी ऑर्डरच्या स्वरूपात 4,000 रुपये देऊ. निश्चित ती चांगली योजना आहे, परंतु तिची अंमलबजावणी वेळेत व्हावी. बिलकुल, त्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी असं दिनेश श्रीराम यांचं म्हणणं आहे. आणि राज्य सरकारचे जे मंत्री आहेत के सी पारवे यांनी सुद्धा याकडं आवर्जून लक्ष द्यावं, कारण त्यांनी लक्ष दिलं नसल्या कारणानं आज या गोष्टी या उद्भवतात आहे. आणि कुठेतरी आदिवासी नागरिकांचं जे जीवन संवर्धन आहे ते कुठेतरी कोल्यास होताना दिसतं आहे, याला जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होतो आहे. आणि ज्या पद्धतीनं दिनेश यांनी जे सांगितलेलं आहे सरांनी की मोहफुलं याचा जो बिझनेस सांगितलेला आहे, आणि मग काय होतं की नाईलाजाला नाईलाजास्तव जे आदिवासी लोक आहे मग त्या मोहफुलापासून दारू करतात आणि मग दारू विक्रीचा करतात. एकीकडे त्यांचं बरोबर आहे की त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं पालन पोषण करायचं असेल आणि त्यांना जर काही राज्य सरकारतर्फे जर काही मिळकत मिळणार नसेल, त्यांच्या हक्काचं काही जर त्यांना मिळणार नसेल, तर त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करावं हा प्रश्न नेमका त्या ठिकाणी उपस्थित राहतो. अशा वेळेला ते लोक मग दारूचाच मोहफुलापासून जी होणारी दारू असते गावठी दारू ज्याला म्हणतात मग त्याचा तो बिझनेस व्यवसाय करीत असतात. पण अशा वेळेसुद्धा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी ते सुद्धा घाला घालतात आणि ते सुद्धा उद्ध्वस्त करतात, त्यांना तो सुद्धा बिझनेस करू देत नाही. हा एक तरी वेगळा भाग असला, पण एक गोष्ट पक्की की आदिवासी लोकांचं शोषण होते आहे यामध्ये ती मात्र शंका नाही. आणि साहेब आपण जसं सांगितलं की 45 ज्या जमाती सांगितल्या आज आदिवासींच्या नावावर डल्ला मारणारे वेगवेगळ्या जातीतले लोक प्रमाणपत्र घेतात आहे आणि तो सुद्धा वाद सध्या शहरामध्ये सुद्धा, त्याबद्दल काय सांगाल आपण? सगळ्यात मोठं तर म्हणजे कसं, जेव्हा आदिवासींना ह्या सवलती घटनेनुसार 1950 रोजी जाहीर झाल्या, परंतु अशिक्षितपणा आणि ज्ञानाचा अभाव याच्यामुळे बरेचसे, कारण सरकारी योजना ह्या मिळतात ह्या फक्त कागदाच्या आधारावर. बरोबर. आणि जंगलात दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी या कागदांमध्येच कमजोर पडला आणि त्याचाच लाभ घेत असताना नामसादृश्यचा फायदा एखाद्या जातीच्या मिळतीजवळती नाव असेल आणि प्रगत समाजातील काही लोकांनी पैशाच्या बळावर, कारण तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आपण गेलो आणि पैसे दिले तर काही कागदपत्र बनत हे बरेचदा माध्यमांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आदिवासींच्या नावाने महाराष्ट्र राज्याच्या सरकारी नोकरीवर 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी सरकारी नोकऱ्या बळकावल्या. हे सत्य आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला खरंच त्यांचा फायदा मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि त्यांच्या नावाने नंतर शासनाने त्यांना या सरकारी नोकऱ्या त्यांनी हस्तगत केल्या. आणि मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो, त्यांनी जेव्हा संघटनांनी हा मुद्दा उचलला किंवा समाज जेव्हा जागृत झाला तर त्यांना वेगवेगळ्या म्हणजे मानवाधिकाराच्या नावाने किंवा नैसर्गिक न्यायतत्वाच्या या गोंडस नावाखाली प्रत्येक सरकारने त्यांना सेवा संरक्षण दिलं. बर. आणि तेवढे आज 1 लाख जरी आपण पकडले, 1 लाख बोगस आदिवासींनी ज्या जागा अतिक्रमित केल्या, आज त्या जर रिक्त झाल्या असत्या तर 1 लाख लोक म्हणजे 1 लाख परिवार आदिवासींचा विकास झाला असता. त्याच्यामुळे जरी दिसायला कागदावर दिसायला आदिवासींसाठी आरक्षण असेल पण त्याचा वास्तविक लाभ आदिवासींना मिळालाच नाही, कारण ते एक तर शिक्षणामध्ये मागे पडले, कागदपत्रात मागे पडले आणि त्यामुळे या बोगसचं प्रमाण केंद्र शासनाचा तो विचार केलेलाच बघा तरी नंतर त्याच्यामध्ये जाती वैधता प्रमाणपत्राची जरी हे असलं परंतु जात वैधता प्रमाणपत्र काढण्यामध्ये पण कर्मचारी मागे असतो आणि नंतर त्याच्या विरोधात जर निकाल लागला तर कोर्टात आहे, म्हणजे तो सेवानिवृत्त होतपर्यंत कोर्ट केस संपत नाही. त्याच्यामुळे आदिवासींना खऱ्या अर्थाने नोकरीतून सुद्धा संरक्षण मिळत नाही, ही एक सुद्धा एक गंभीर बाब आदिवासी समाजाचा. बिलकुल, खूप छान माहिती आपण दिलेली आहे सर की ज्या पद्धतीने आपण सांगितलं की आदिवासींचं जीवन संवर्धन तर दूर पण त्यांना कुठेही समाविष्ट केल्या जात नाही, मग ती सरकारी यंत्रणा असेल किंवा कोणतेही कार्यालय असेल. मात्र गैर आदिवासी जे लोक आहेत ते त्यावर आयत्या बिळावर नागोबा म्हणतात, तसं त्यांचं कार्य सुरू आहे. आणि जिथे शिक्षणाचा आपण जो विषय काढलेला आहे की असे म्हणतात की ज्ञानासमन असे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरिस्वय,
अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे अत्यंत गरजेचं आहे असे कर्मवीर भाऊराव पायगुंडा पाटील यांचं म्हणणं आहे. मात्र आज त्यांच्या त्या वचनाला, त्यांच्या त्या म्हणण्याला आज कुठेतरी एक बगल दिला जात आहे आणि त्यामुळे आदिवासींचे जे मुलं आहे ते शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना दिसत नाही आहे. हाच माझा एक प्रश्न आपल्याला होता श्रीरामजी की आदिवासींची प्रगती शैक्षणिक क्षेत्रात काय आहे, काय सध्याचा स्टेटस आहे? आदिवासींच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं की शिक्षणाचा प्रकाश हा इतर समाजापेक्षा आदिवासींच्या घरातच खूप असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे सर्वप्रथम मीच, कारण अख्ख्या माझ्या परिवारातला पहिला पदवीधर म्हणजे मी एकटा. म्हणजे यापासून आपल्याला लक्षात येते की आदिवासींचा म्हणजे जो शिक्षणाचा प्रकाश आहे आपल्या घरात किती उशिरा किंवा ह्या समाजामध्ये आला. तर शैक्षणिक बाबतीमध्ये विचार करताना आश्रमशाळेची निर्मिती केली, परंतु ज्या आश्रमशाळा होत्या त्या एकतर गावाच्या बाहेर आणि जंगलामध्ये असल्यामुळे त्या दृष्टीने आणि शासनाचं बरंचसं दुर्लक्ष, त्यामुळे बऱ्याचशा आश्रमशाळांमध्ये फक्त ती भोजन केंद्र बनली परंतु त्याच्यातून शिक्षणाचा गंध हे होत नव्हता. आमच्या संघटनेने म्हणजे आमचे विदर्भातील ज्येष्ठ आदिवासी नेते कैलासवासी बाबूरावजी मोडावी यांनी पण त्यांच्या काळात एक मागणी केली होती की तालुका आणि जिल्हा स्तरावर आदिवासींसाठी पब्लिक स्कूल असाव्या, परंतु त्यांची हयात संपली परंतु शासनाने ती काही योजना लागू केली नाही. गत 5 वर्षापासून आम्ही सुद्धा शासनाला संघटनेने मागणी केली होती की आदिवासी विद्यार्थ्यांमध्येही जन्मजात टॅलेंट असतं हे एकलव्याच्या उदाहरणावरून आपल्याला दिसतं. बरोबर, म्हणजे गुरु नसताना सुद्धा एकलव्याने अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर तो सिद्ध झालेला होता आणि तो सुद्धा आदिवासी भिल्ल जातीचाच होता. तर एवढं टॅलेंट विद्यार्थ्याला असतं आणि जर तुम्ही त्याला जर चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर कशा पद्धतीने. आणि म्हणून आम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळासुद्धा म्हणजे नागपुरातील म्हणा किंवा जसं तुली इंटरनॅशनल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अशा शाळेमध्ये सुद्धा आदिवासी विद्यार्थी, कारण आज आपण जर बघतो तर शिक्षणाचं सर्वत्र बाजारीकरण झालेलं आहे. ज्यांच्याकडे पैसा असेल तो चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकेल. बरोबर, आणि सरकारी शाळांची टोटल दुरावस्था झालेली आहे. एकदम बरोबर, म्हणजे 5व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतःच इंग्रजीमध्ये नाव लिहिता येत नाही ही आजची परिस्थिती आहे. बरोबर, तर अशा स्थितीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं याकरता आम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांची चालू त्यावेळेस केलेलं होतं. परंतु आता जर बघ 25,000 विद्यार्थ्यांचं ते उद्दिष्ट होतं आणि आजची स्थिती जर बघता, आज महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक जर फटका जर बसत असेल आता तो पुन्हा आदिवासी विकास विभागालाच, कारण शासनाच्या वित्त विभागाच्या GR नुसार प्रत्येक शासकीय विभागाला 67% निधी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम एक आदिवासी विकास विभागाला झाला आणि नामांकित शाळेत इंग्रजी माध्यमाचं शिक्षण याचा GR आता 22 मेला शासनाने काढला आणि त्या इंग्रजी माध्यमाचं शिक्षणाच्या शाळा यावर्षीपासून बंद केल्या. म्हणजे दुष्काळात 13वा महिना, दुष्काळात 13वा महिना, म्हणजे इतकी, कारण की शिक्षण हेच जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपल्याला होतं की शिक्षणातूनच समाजाची क्रांती होऊ शकते आणि शिक्षणाचीच यांनी आपलं दोर कापलेलं आहे. एकीकडे ज्या आदिवासींचं मूळ होतं शिक्षणासाठी आश्रमशाळा, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यामुळे पटसंख्या कमी झाल्यामुळे एकीकडे आश्रमशाळा बंद केल्या आणि आता इथे कोरोनाचा आणि आर्थिक याचा आर्थिक अडचणीचं कारण देत इंग्रजी माध्यमाच्या शाळा, म्हणजे शासकीय आश्रमशाळाही बंद आणि इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळाही बंद. म्हणजे आदिवासी समाजाचा विद्यार्थी हा एकदम बिलकुल मजधारेत सापडलेला आहे. तो तुम्हाला शासकीय शाळेत जाऊ शकत ना इकडे इंग्रजी माध्यमातून, म्हणजे त्याचे एक प्रकारे शिक्षणाचे दोर कापण्याचं कार्यसुद्धा या कोरोनाच्या याच्यामुळे विद्यार्थ्याची स्थिती याच्यात झाली. अतिशय दुर्दैवी ही बाब आहे की हा लोकशाहीचा हा देश आणि या लोकशाहीमध्ये सर्व जाती धर्मपंथाचे लोक राहतात आणि शिक्षणाचा सर्वांना अधिकार आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना. मात्र ज्या प्रकारचे यांनी जे भाष्य केलेलं आहे किंवा ज्याबद्दलची जी माहिती दिलेली आहे ही अतिशय हृदयविदारक अशी ही माहिती आहे, कारण आश्रमशाळा काढतात मात्र त्याचं कुठे संवर्धन केलं जात नाही आणि विशेषतः म्हणजे विद्यार्थ्यांची वसतिगृहामध्ये फार गैरसोय केली जाते. फक्त त्यांना
मिड डे जे भोजन म्हणतात, खिचडी कशी द्यायची आहे, बस इथपर्यंतच त्यांना ठेवलेलं आहे. मात्र त्या पलीकडे एक पाऊल टाकलेलं नाही आहे सरकारने, आणि सरकार फार उदासीन दिसत आहे. यापूर्वीचे सरकार तेच होतं, त्यांनीसुद्धा काही आदिवासींसाठी केलेलं नाही, फक्त वल्गणा करत गेले, कागदार फक्त घोडे नाचविले, त्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही. आणि आता ते सरकार फारसं काही करेल, कुठे दिवा लावेल असे काही दिसत नाही. सांगायचा अर्थ आहे की आदिवासींना हा अन्याय अत्याचार होता, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. असा आदिवासी समाज नाही, बाकीचे समाज असेल, मग ते ब्राह्मण असेल, मग ते SC असेल, OBC असेल, ST असेल, NT असेल, ह्या सर्व समाजाला सरकारने जवळ करायला पाहिजे. त्या प्रत्येक समाजाला जो खरंच घटक उपेक्षित आहे, मग तो आर्थिक दृष्टिकोनातून असेल, बाकीच्या दृष्टिकोनातून असेल, त्यांना मदत द्यायलाच पाहिजे. हे सरकारचं काम आहे, कारण हा लोकशाहीचा देश आहे, हा हुकूमशाहीचा देश नाही. आणि आदिवासी असे लोक आहेत की ज्यांच्यापासून ह्या संस्कृतीला सुरुवात झालेली आहे. जर आदिवासीपासून जर उगम खरा या देशाचा जर बघितला, तर आदिवासीपासूनच झालेला आहे. मात्र आदिवासी हे एकदम वेगळ्या प्रभात त्यांना टाकलेलं होतं, त्यामुळे ते पडद्यावर आलेले नाही, आणि ते आजही काळाच्या मागेच आहेत. ते फार मागे लुटल्या गेलेल्या आहे, खाईत टाकलेल्या आहे त्यांना. आज ही वेळ आहे की त्यांना वर काढण्याची वेळ आहे, कारण ते सुद्धा लोकशाहीतील भारताचे नागरिक आहेत, त्यांना न्याय मिळावा असं सर्वांना वाटते. सर, पण वेळोवेळी आदिवासी संघटना ज्या आहे ह्या फार राजकारण करतात आहे, कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण कारण आज आम्ही रिपोर्टिंग करतो, आम्ही सर्व जेव्हा जातो आणि बघतो की आदिवासी भरपूर संघटना आदिवासींच्या लोकांकरता बात करणारे खूप चित भरपूर लोक आहेत. मात्र संघटना इतक्या साऱ्या आहेत की ते लोक म्हणजे एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही असे म्हणतात, कोणी कोणाला समजून घेत नाही, जो तो आपलं राजकारण करताना दिसतो. मात्र खऱ्या अर्थानं आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारा व्यक्तीच दिसत नाही, याला नेमकं कारण काय? याला याच्यावर विश्लेषण करताना आपण जसं आपण पूर्वीच सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 45 आदिवासी जमाती आणि त्या 45 आदिवासी जमातीमध्ये एक उपजमाती वेगळ्या, तर प्रत्येक उपजमातीचा एक एक नेता तयार होऊन गेला आणि त्याच्यामुळे ही जी शक्ती आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मध्य प्रदेशच्या नंतर जर आदिवासींच्या जनसंख्येमध्ये नंबर लागत असेल तर महाराष्ट्राचा. परंतु ही विखुरलेली शक्ती म्हणजे आज आपण जरी विचार केला तर टोटल 25 आमदार आदिवासींचे विधानसभेमध्ये आहे आणि एवढं लोकप्रतिनिधित्व असूनही वेगवेगळ्या समाज आणि गटातटामध्ये समाज विभागातल्या असल्यामुळे जी युनायटेड शक्ती आहे, संयुक्त शक्ती, ती दिसत नाही. बरोबर सर. आणि राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये म्हणा, जिथे डोकी जास्त असेल त्याच्याकडे शासनाचं लक्ष जास्त जातं आणि विखुरलेल्या शक्तीमध्ये आणि त्याच्यामुळे संघटना वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभागल्या गेल्या आणि याला बरेचसे राजकारणी लोकसुद्धा जबाबदार तितकेच आहे, कारण की त्यांनाही असं वाटतं मनापासून की आदिवासी समाज जर एकत्र आला तर तो बंड काढेल आणि हे बंड होऊ नये म्हणून वेगवेगळ्या माध्यमाच्या रूपाने वेगवेगळ्या मग कोणत्याही ते राजकीय पक्ष असो बरोबर तर ते आदिवासी ज्या नेतृत्वांना एकत्र येऊ देत नाही. याच कारणासाठी माजी राज्यमंत्री कैलासवासी बाबूरावजी मडावी यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची स्थापना त्याच कारणासाठी केलेली होती की या संघटनेमध्ये एकाच जमातीचा व्यक्ती न राहता महाराष्ट्र राज्यातील नवे भारतातील वेगवेगळ्या आदिवासी जमातीचे व्यक्ती यात एकत्र यावे, याचं आदान प्रदान करावे आणि संयुक्तरित्या शासनावर आपल्या समस्यांचा करावं. आणि जोपर्यंत असं होत नाही, सगळ्या जाती जमाती एकत्र येत नाही आणि एकत्रितपणे लढा देत नाही, तोपर्यंत आदिवासींचा खेळण्यासारखाच वापर मग ते कोणतेही सरकार असो हे करणारच आणि त्यांच्या जो हक्काचा जो आहे मूलभूत त्यांचे अधिकार ते त्यांना मिळणार नाही जोपर्यंत ते संघटित राहणार. बिलकुल. आणि मडावी साहेबांनी ज्या उद्देशानं ज्या संघटनांची निर्मिती केली होती आणि सर्वांना सर्वसमावेशक असं जे एक पोषक वातावरण जे निर्मित करून दिलं होतं ते फक्त आदिवासींच्या जीवन संवर्धनासाठी आणि सर्वांनी एकीचं बळ काय असावं म्हणून बाबूरावजी मडावी यांनी त्यांची ही यामागची ही निर्मितीचं मुख्य कारण होतं. मात्र असे होताना आता दिसत नाही आणि ज्या प्रकारे आपण सांगितलं की 25 आमदार म्हणजे 25 आमदार असतात जरूर पण ते खातात तुपाशी आणि आदिवासी राहतात उपाशी, कारण मेळघाट असो बाकीचे जे असे दुर्गम्य जे परिसर आहे जंगली जो परिसर आहे त्यामध्ये आदिवासींचे मुलं कुपोषित आजही आहेत. आपण किती जरी नाही म्हटलं तरी ही वस्तुस्थिती आहे. आणि यावेळेला मला आमटे डॉक्टर आमटेंची आठवण येते की ते धावून जातात, मग बाबा आमटे असतील आहे, आता प्रकाश आमटे असतील आहे, आदिवासींकरता त्यांचं खूप मोठं काम आहे, मंदाताई आमटे असतील आहे, ते काम करतात आहे.
आणि अशा लोकांची खूप नितांत गरज आहे. पण सरकारचं मुख्य काम आहे, कारण सरकार हे माता आणि पिता आहेत. मात्र माता पितांनी जर दुर्लक्ष केलं तर मुलांनी काय करावं हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. आदिवासींचे जीवन संवर्धन व्हावं, त्यांनासुद्धा लोकशाहीचे ते सुद्धा एक चांगले नागरिक आहेत, भारतात राहतात, त्यामुळे त्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि इतरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सुद्धा काम करावं आणि समाजाच्या चांगल्या प्रवाहात येऊन आपलं जीवन संवर्धन करावं. कारण प्रत्येक समाज जर मजबूत असला तर देशसुद्धा, राज्यसुद्धा, शहरसुद्धा आणि प्रत्येक घरसुद्धा आणि तो व्यक्तीसुद्धा हा मजबूत होत असतो, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तर प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे होते दिनेश अंबादास शेराम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष. त्यांच्याशी आपण बातचीत केली, विविध पैलूंवर त्यांनी छान पद्धतीनं माहिती दिली आणि आदिवासींचे जे हाल होतात आहे त्याकडे राज्य शासनाचं असेल, केंद्र सरकारचं असेल किंवा मंत्र्यांचं असेल लक्ष वेधण्याचा पूर्णपणे या BNBCN मंचावरून त्यांनी पूर्णपणे त्याचं काम केलेलं आहे. आणि निश्चितच शरण साहेब आपल्या या कार्याला यश येईल, कारण BNBCN न्यूज चॅनल हे सर्वदूर सर्वत्र जात असतं आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर बघत असतात. आदिवासींचे मंत्रीसुद्धा हा कार्यक्रम बघत असेल तर त्या माझ्या त्या अशा सन्मान्य मंत्र्यांना म्हणणं आहे, एवढं सांगणं आहे की आदिवासींकडे लक्ष द्या, आदिवासी आहेत म्हणून आपण आहात. नमस्कार. नमस्कार.